जवळजवळ आपण 20 वर्षापासून मी आता शेती करत आलो, तर हे शेती करत करत आपण उलट तोट्यात चाललो. आपण याच्यातून पुढे कसे निघणार, सदन शेतकरी कसे होणार, आपण असा कुठंतरी मार्ग शोधला पाहिजे. म्हणून त्यासाठी मग मी पाटील बायोटेकचे जे संपर्क अधिकारी आहेत मोरे किंवा त्यांच्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे ते यूट्यूबला बघितले, त्यांना बोलून घेतलं, त्यांच्यानंतर त्यांच्याकडून म्हटलं आपल्याला तर सदन शेतकरी झालं पाहिजे, आपण हा हळूहळू आपण मागं चाललो, त्याच्यामुळे आपल्याला सदन शेतकरी शोधायचा मार्ग असेल तर आपल्याला ह्या प्रकारे आपण पाटील बायोटेकच्या माध्यमातून गेल्यास 100% आपण यशस्वी होऊ शकतो. माझे नाव दिनकर परशुराम वाघ, मुक्काम पोस्ट मुखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 94-235-92-421. आज म्हणजे जवळजवळ 20 वर्षापासून मी ही शेती करत आलो, पारंपरिक पिकं घेत आलो, पण त्याच्यापासून रासायनिक खत टाक, हे टाक, ते टाक, त्याच्यापासून जमिनीचा पोत खराबच होत गेला, तो सुधारत नव्हता, त्याच्यापासून उत्पन्नही घटत गेलं आणि खर्च वाढत गेला, ते मला परवडेन असं झालं. तर मग आपण नवीन तंत्रज्ञान कुठंतरी शोधलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत होतो. मग मी मार्केटमध्ये फिरत असताना मला असंच पाटील बायोटेक म्हणून नाव दिसलं, त्यांचे प्रॉडक्ट बघितले, त्याच्यानंतर मी 5 वर्षापासून हळूहळू त्यांचे एक एक प्रॉडक्ट वापरत गेलो आणि पिकाची आणि मार्केटमध्ये क्वालिटीची जी मला हे मिळाली का, बा आपण कुठलाही माल मार्केटमध्ये घेऊन गेलो बायोटेकपासून जो तयार केलेला किंवा त्याच्यापासून जो आधारित किंमत मिळायची त्याच्यापेक्षा मला जवळजवळ 1.5-2 पट फायदा झाला. आणि ह्या प्रॉडक्टचा संतुलितपणा पाहण्यासाठी मी जमिनीचा अभ्यास केला का, आपल्याला ह्या जमिनीला किती द्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, याचा अभ्यास माझ्याकडे 20 वर्षापासून काहीच नव्हता. का आपल्याला आपल्या शरीराला जसं आपल्याला जितकं जेवण लागतं किंवा आपण काय खाल्लं पाहिजे, आपलं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे ह्यासाठी जसं आपण बघतो, तसं मला ह्या कंपनीकडून ह्या पिकासाठी, द्राक्ष पिकासाठी आपल्याला काय काय दिलं पाहिजे, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, त्याची पोत सुधारली पाहिजे किंवा जमिनीतून खालून अपटेकसाठी काय दिलं पाहिजे किंवा त्याच्यापासून आपल्याला वरती झाडाची पत्ती किंवा त्याचा कलर किंवा श्याम त्याचा जे क्वालिटी आहे त्यासुद्धा तयार झाल्या पाहिजे, याच्यासाठी त्यांच्याकडून मला मार्गदर्शन दिवसेंदिवस थोडं थोडं मिळत गेलं. जवळजवळ मी 4 वर्षापूर्वी जी द्राक्ष बागाची शेती करत होतो कधी एक्सपोर्ट गेलं नाही किंवा आम्हाला असं पाहायलासुद्धा मिळालं नाही माझ्या ह्याच्यात का आपण द्राक्ष एक्सपोर्ट करू शकतो. पण ह्या कंपनीशी जसा जसा संपर्क आला माझा तसतसं मी प्रत्येक वर्षी थोडी थोडी सुधारणा करत गेलो आणि ह्या 4 वर्षामध्ये माझं जेवढं द्राक्षाचं क्षेत्र आहे पूर्ण 7 एकर, त्या 7 एकर क्षेत्रामध्ये माझं हार्वेस्टिंग कधीच झालं नव्हतं किंवा क्वालिटी पण मिळत नव्हती. आणि त्याच्यानंतर मी जसं पाटील बायोटेकचे आपटेकचे स्प्रेचे जे जे डोसेस मला त्यांनी नियमाप्रमाणे द्यायला लावले तर 3-4 वर्षापासून मी प्रत्येक वर्षी द्राक्षाची क्वालिटी पण केली, त्याला शुगर पण मेंटेन केली, त्याची साईज पण 22-23 पुढंच राहिली. कधी कधी आपल्याला ह्या अडचणी येतात का आपला शॅम्पल निघतो का नाही याची भीती वाटायची, ती कधीच भीती वाटली नाही, प्रत्येक वर्षी शॅम्पल निघाले, नील आली, त्याच्यामुळे मला काहीच अडचण आली नाही आणि साईजला पण नाही, कलर त्या द्राक्षाची गोडी आली, कलर आला आणि प्रत्येक व्यापारी जो यायचा किंवा जे हार्वेस्टर आले त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं मला अडचणीत आणलं नाही किंवा आपल्याला ह्यापासून काही थोडंफार पाठीमागं राहील किंवा काय होईल, नुकसान होईल का, 50% करतील काय, तर जवळ 80-85-90% हार्वेस्टिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे मला ह्या बायोटेकचा इतका मला असा आनंद होता सांगताना का अशा कंपनीपासून आपण ज्यावेळेस जवळ जाऊ किंवा आपण जेव्हा प्रत्यक्ष त्याचं काम करू त्यावेळेस आपल्याला हा अनुभव येईल. आणि मला जसे जेवढे जितके अनुभव आले तितके मी तुमच्याशी शेअर केले. तुम्ही पण प्रयत्न करा की एक वर्ष तुम्ही पण एक प्लॉट करून बघा, तुम्हाला अनुभव येईल का आपला द्राक्षबाग हा एक्सपोर्ट का होत नाही, त्याचे कारणं आपण शोधले पाहिजे की आपल्याला जमिनीत काय दिलं पाहिजे काय नाही. हा 4 वर्षापासून सतत मी आत्तापर्यंत एकही वर्ष असं नाही गेलं का माझं हार्वेस्टिंग झालेलं नाही. एक्सपोर्टचं काम दरवर्षी करू राहिलो मी. माझ्याकडे जवळजवळ 8-10 कंपन्या येऊन गेल्या, त्यांनी बघितलं तर अशा काही कंपन्या का, त्यांना त्यांची पण माहिती होती की ह्यांच्या प्रॉडक्टमुळं शुगरला, मेंटनला, साईजला काहीच अडचण नाही. तर प्रत्येक वर्षी मला हार्वेस्टिंगला, एक्सपोर्टला जो जितकी साथ मिळाली तितकी पाटील बायोटेकपासून मी त्यांना मी धन्यवाद पण देतो आणि त्यांच्या शुभेच्छा पण देतो. आत्ता सध्या माझ्याकडे हार्वेस्टिंग जे एक्सपोर्टला गेलेले प्लॉट आहेत त्याच्यात एकरी किती जातो काय जातो, तर मी 2 एकरमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 192 क्विंटल म्हणजे एक्सपोर्टला गेला आणि खाली 30-35 क्विंटलच 2 एकरमध्ये शिल्लक राहिलेला आहे. तर त्या तो पण माझा लोकलला
चांगल्या भावाने गेलेलं आहे. आत म्हणजे लोकलपेक्षाही जास्त भावाने गेलेलं आहे. आतापर्यंत मी पारंपरिक पद्धतीनं करीत आलो होतो, त्यावेळेस मला एकरी उत्पन्न 4-4.5 लाखच मिळायचं. त्याच्यात खर्च माझा 1-1.5 लाखाच्या आसपास व्हायचा. आत्ता मी जसं जसं या 4 वर्षामध्ये एक्सपोर्टचं काम करायला लागलो पाटील बायोटेकमुळं, त्याच्यामध्ये मला आता एकरी जवळजवळ 95 क्विंटल 70-71 भावानं 70च्या भावानं दिलं, त्याचे मला जवळजवळ 7 लाख झाले. आणि उरलेला जो माल होता 30-35 क्विंटल ते मी 31 रुपयाने दिलं, त्याच्याजवळ 1 लाखाच्या पुढे पैसे झाले. म्हणजे असा टोटल 8 लाखापर्यंत माझं एकरी उत्पन्न गेलं. याच्यापूर्वी मला खर्च खूप व्हायचा पण उत्पन्न कमीच मिळायचं, 4च्या आसपास मिळायचं, 4.5-4.5. पूर्वी साईज पण मिळत नव्हती, खर्च वाढायची, टेन्शन राहायचं. जसंजसं पाटील बायोटेकचं काम करत गेलो मी, तसतसं उत्पन्न वाढत गेलं, एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्षे तयार व्हायला लागली. आणि तुम्ही ह्या गाड्यांची साईज बघा, हा गड बघा, ह्याची उंची साईज पहा, कमीत कमी 22-23-24 पुढे आहे. आणि हा पानाचा रफनेस आणि हिरवे पाना, गर्द पाना, जाड पाना इतका छान आहे का, अजून हार्वेस्टिंग चालू आहे त्याच्या, त्या हार्वेस्टिंगपेक्षाही त्याचा कलर व्यवस्थित आहे पत्तीचा. आणि पानामध्ये ताकद आहे, शेंडा पण भरपूर मिळाला मला, आणि शेंड्याची पण अडचण आली नाही, आणि पानं पानांची संख्या पण व्यवस्थित राहिली. अजिबात कुठेही पिवळं एकसुद्धा पान पिवळं पडलेलं नाही. मी याला पेपरसुद्धा लावलेलं नाही, बिगर पेपरचा माल तयार झालेला आहे हा. पूर्ण द्राक्षबागेमध्ये कुठेही तुम्हाला सूर्यप्रकाश दिसणार नाही. पेपर लावायचा खर्च वाचला, काढायचा खर्च वाचला, तोही माझा जवळजवळ 31-35 हजार रुपये वाचलेले याच्यामध्ये. आणि अजून आपल्याला तुम्हाला बघा दुसरं सांगायचं ठरलंच तर तुम्ही जो प्रत्येक बंच बघा माझा, एकही बंच असा कमी नाही आहे का, त्याची साईज नाही आहे. आपण आता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो किंवा आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या गाठीभेटी घेतो, बघतो आपण कोण काय करतं कोण नाही, आणि त्याच्यामध्ये आपल्या जमिनीची पोत आपल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आणि प्रत्येक भागामधले पिकंसुद्धा वेगवेगळी. आणि दिवसेंदिवस आपल्याला जर आपल्या जमिनीची पोत सुधारायची असेल, आपण जमिनीत खतं देतो, जे रासायनिक खतं टाकतो काही टाक, ते आपटेक होतं का नाही कोणी बघत नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला कुठलं तरी एखादं नवीन तंत्रज्ञान किंवा आपल्याला गाईडलाईन्स घेतल्याच पाहिजे. आपण खूप हुशार आहे, आपल्या इतका शेतकऱ्यासारखा हुशार माणूस नाही, तो काय करेल त्याचं सांगता येत नाही. पण तरी त्याला जोड, जर आपण अशा एखाद्या कंपनीशी आपण संलग्न राहिलं पाहिजे, जसं पाटील बायोटेकसारखी कंपनी, ती आपल्याला प्रॉडक्ट पण देते, गायडन्स पण करते, आणि आपल्या पिकाला काय कमी पडू राहिलं याचंसुद्धा ते मार्गदर्शन करतात. त्याच्यासाठी आपण आहे ना, जेवढं आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञान जर शोधायचं असेल तर मार्केटमध्ये तुम्ही किती फिरले तर लोकं कोण काय सांगतात कोण काय, त्याच्यापेक्षा आपण आपल्या प्रत्यक्ष जे आपल्याला अनुभव आले आपल्या जमिनीत किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे जे प्रॉडक्ट आहेत त्यांचे, ते वापरून आपण खात्री केली पाहिजे. समजा एकरी 4-4.5 लाखाचं उत्पन्न व्हायचं, 1.5 लाख खर्च व्हायचा द्राक्ष बागेचं, एक्सपोर्ट होत नव्हते, लोकांना मग कोणी विचारित नव्हतं, आता कसं झालं. त्यांच्यामुळं मला असा फायदा झाला का, प्रत्येक मला डायरेक्ट एक्सपोर्टर फोन करतात, माल तयार झाला का. त्याच्यामुळं आपण जमिनीची पोत किंवा आपण सुधारणा ह्या जर सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या तर आपलं प्रॉडक्ट सगळ्यात उत्कृष्ट राहतं. प्रत्येक जवळजवळ 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी पाटील बायोटेकचे लोक जे मार्गदर्शक आहे किंवा ते सांगणारे ते स्वतः येऊन सांगायचे की याच्यात हे कमी पडतं ते कमी पडतं. आपण नुसतं वरून सोडतो पण त्याचा उपयोग होत नाही ना. खाली कितीच गेलं आणि बरं किती राहिलं, झाडाने किती घेतलं किंवा वनस्पती किती घेते किती सोडते कोणाच्याच लक्षात येत नाही. नंतर ज्यावेळेस रोग येतो आपण बघतो, रोग आला आमकं झालं, अरे पण तुम्ही खाली बघितलं का आपण आपलं आपटेक झालं का नाही, हे नाही हे कोण सांगणार आपल्याला. आपण तर करू शकत नाही, आपल्याकडे प्रत्येक घरात प्रत्येक शेतकरी काही प्रयोगशाळा नाही, ते येऊन बघतात, प्रत्यक्ष बघतात, ते खात्री करतात, नंतर आपल्याला सांगतात का आपण तुम्ही हे वापरा याच्यामुळं तुमचं प्रॉडक्ट वाढलेलंच राहील. त्याच्यामुळं मला पाटील बायोटेकला मी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का तुम्ही यां ते प्रॉडक्ट वापरा, खात्री करा, आणि मग तुम्हाला कळेल का आपण कुठं आहोत. आपण मला ही माहिती कशी मिळायला लागली, मी यूट्यूब चॅनल चालू केला, त्याच्यामध्ये मला पाटील बायोटेकचं यूट्यूब चॅनल मला मिळाला. त्यांचे मी सगळे प्रॉडक्ट चेक केले, पाहिले, त्यांचे अनुभवले, ते प्रत्यक्ष आपल्या बांधावर येऊन आपल्याला सांगतात. पण असं कुठली कंपनी नाही का त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं नाही. तसं आपला सुदामबाव मोरे, त्यांनी मला दर महिन्याला 8-10 दिवसाला चक्कर मारून किंवा प्रत्यक्ष खात्री करून त्यांनी ही गोष्ट मला प्रत्येक वेळी समजून दिली. आणि हा त्यांचे ह्या यूट्यूब चॅनलमधून जेवढं ज्या ज्या शेतकऱ्यांनी कोणी ऊस लावला असेल, कोणी कांदा लावला असेल, कोणी पपई केली असेल, कोणी द्राक्षबाग करत असेल, टोमॅटो असेल, किंवा आता नवीन नवीन टरबुजाचे तुम्ही प्लॉट बघितले असेल, त्यांची कलिंगडं बघितली असतील, एवढ्या प्रॉडक्टमध्ये त्यांनी इतकी मोठी प्रगती दाखवली. ह्या कंपनीचं असं कुठलंच काम नाही आहे का बा आपल्या बांधावर येऊन एखादी कंपनी पाहिलं नाही, ही कंपनी स्वतः प्रत्यक्ष येऊन बांधावरती आपल्याला मार्गदर्शन करते आणि कंपनी 100% सहकार्य करते. तुम्ही केव्हाही फोन करा, हजरच राहतील.